राज्य सरकारी कर्मचारी संपावर ठाम असले तरी अधिकारी या संपात सहभागी होणार नाहीयेत. सरकार बरोबर झालेल्या बैठकीत अधिकारी महासंघानं हा निर्णय घेतलाय. मात्र 17 लाख कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहेत. 5 दिवसांचा आठवडा आणि निवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत दिवाळीत निर्णय घेण्याचं आश्वासन सरकारनं दिलंय आणि या संपामुळे राज्यातल्या अनेक यंत्रणांवर मोठा परिणाम होणार आहे. राज्य सरकारनं काल रात्री 2 शासन निर्णय जारी केले आणि त्यानुसार 1 जानेवारी 2019 पासून 7वा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. तसंच 14 महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी देण्याचा GRही रात्री जारी करण्यात आलेला आहे. हा जो संप आहे तो समन्वय समितीच्या बॅनर खाली आहे. समन्वय समितीमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबर राज्य सरकारी कर्मचारी, निम सरकारी म्हणजे जिल्हा परिषद कर्मचारी या सर्वांची जर गोळा बेरीज केली तर आज 17 लाख होते. आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती घेण्यासाठी थेट जाऊया नागपूरला. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या बरोबर. जितेंद्र, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आजपासून 3 दिवसांचा हा संप आहे. 17 लाख कर्मचारी संपात सहभागी होत आहेत. निश्चितच वेगवेगळ्या यंत्रणांवर याचा परिणाम होणार आहे. नागपूरमध्ये एकंदरीतच काय परिणाम दिसतोय? शिक्षण खात्यामध्ये याचा काय परिणाम दिसतोय? शाळांवर याचा काय परिणाम दिसून येतोय? अनुपमा, ज्याप्रमाणे एक उशिरा रात्री राजपत्रित अधिकाऱ्यांनी म्हणजे अधिकाऱ्यांनी जो संपाचा बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार आता येथील जे संपकरी संघटना होत्या किंवा जे संपकरी कर्मचारी होते त्यांच्यात आता संभ्रमाची अवस्था अशी आहे अशी दिसून येत आहे. कारण अनेकांना संप मागे घेतला का असंही विचारणा होत आहे. त्यांच्या मनात असं आहे की संप हा मागे झाला का. मात्र हा केवळ राजपत्रित अधिकाऱ्यांनी संपामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार हा संप आता जारी राहणार आहे. नागपूरच्या ज्या सर्व काही संघटना आहेत, जर शिक्षण विभागाचा जर विचार केला तर नागपूर विभागात जवळपास 17 संघटना आहेत. त्यापैकी एक कास्ट्राईब शिक्षक संघटना जर सोडली तर इतर 16 संघटनांनी या शाळेच्या संपाला पाठिंबा दिलेला आहे. त्या याच्यात सक्रिय सहभागी राहणार आहेत. मात्र आतापर्यंतचा जर इतिहास बघितला तर शाळा वगैरे बंद राहतील हा याची शक्यता फार कमी आहे. मात्र जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम होते त्याच्यावर देखील याचा नक्कीच परिणाम पडू शकतो. मात्र जो रुग्णालयाचा जो जर विचार केला तर नागपूरमध्ये मेयो आणि मेडिकल ही दोन मोठी रुग्णालयं आहेत. येथील जे तृतीय आणि चतुर्थ वर्ग कर्मचारी आहेत त्यांनी नोटीस दिलेली आहे आणि ते संपावर नक्की जाणार आहेत. जर या दोन्ही हॉस्पिटलचा विचार केला तर सुमारे 900 कर्मचारी आता संपावर जाणार आहेत. मात्र याला राजपत्रित डॉक्टर वैद्यकीय अधिकारी या संपात सहभागी नाहीत. त्याचबरोबर टीचर्स ज्या नर्सेस टीचर्स आहेत आणि नर्सेस आहेत त्यांची संघटना देखील या संपात सहभागी नाही. त्यामुळे रुग्णसेवेवर याचा किती परिणाम पडतो हे पाहावं लागेल. फारसा परिणाम पडणार नाही अशी सध्या तरी चित्र आहे. मात्र एकूण ज्या बाकी इतर ज्या संघटना आहेत राज्य कर्मचाऱ्यांच्या त्यामध्ये महसूल कर्मचारी संघटना आहे, सेवा कर कर्मचारी संघटना आहे. या सर्व कर्मचारी संघटनेचा या संपाला सहभाग सक्रिय पाठिंबा आहे. ते सहभागी देखील होणार आहेत. मात्र जे संध्याकाळी उशिरा रात्री जे राजपत्रित अधिकाऱ्यांनी जो संपाला पाठिंबा संपातून जे बाहेर पडले त्यामुळे सामान्य जो कर्मचारी आहे त्यामध्ये सध्या संभ्रमाची अवस्था आहे. अनुपमा, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि नागपूरमधली वेळोवेळी या संदर्भातली माहिती आपल्याकडून घेत राहू. संपाला एकंदरीत हा सगळा प्रतिसाद कसा मिळतोय आणि कशा प्रकारे सगळ्या यंत्रणांवर याचा परिणाम दिसून येतोय ते धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. जितेंद्र शिंगाडे आमचा प्रतिनिधी आपल्याबरोबर होते नागपूरमधून.